शिवराय, आज आम्ही जाणार आहोत जम्मू काश्मीर मधील सुंदर व प्रसिद्ध हिल स्टेशन असलेले गुलमर्ग हे ठिकाण पाहण्यासाठी। मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची घंटा नक्की वाजवा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जातील। गुलमर्गला येण्यासाठी आपण तीन मार्गांचा वापर करू शकता, एक वायुमार्ग, दुसरा रेल्वे मार्ग आणि तिसरा रस्त्यामार्ग। श्रीनगरमधून 56 किलोमीटरवर विमानतळ आहे, येथून देशातील सर्व प्रमुख शहरांशी हे जोडलेले आहे। तुम्ही जर विमानाने येणार असाल तर 1.5 ते 2 महिने आधीच विमानांचे तिकीट बुक नक्की करा, म्हणजे तुम्हाला ते तिकीट स्वस्त पडेल। रेल्वे मार्गे प्रवास करणार असाल तर श्रीनगरमधून बानिहालपर्यंत रेल्वे मार्ग आहे, तिथून जम्मूला बाय रोड जावे लागते। आणि तिसरा मार्ग आहे रस्त्यामार्गे, गुलमर्गमधून श्रीनगरला जायचे व तिथून मेन हायवेने जम्मूला जाता येते, परंतु हिमवृष्टी जास्त प्रमाणात झाली तर रस्ते बंद ठेवले जातात, त्यामुळे शक्यतो वायुमार्ग किंवा रेल्वे मार्गाचा उपयोग करा। मित्रांनो, इथून गुलमर्ग 14 किलोमीटर अंतरावर आहे, पण या ठिकाणी सर्वच वाहनांना प्रवेश नाही। येथे ठराविक गाड्या आहेत, त्या गुलमर्गपर्यंत जाऊ शकतात। या गाड्यांच्या चाकांना बर्फावरून घसरू नये म्हणून चेन लावण्यात आलेले आहे। मित्रांनो, तुम्ही बघत असाल किती मोठ्या प्रमाणामध्ये येथे हिमवृष्टी होत आहे। गाडीवरती जवळजवळ 1 ते 1.5 फूट बर्फाचा थर आहे। येथे आलेले सर्वच पर्यटक या वातावरणाचा आनंद घेत असतात। न विसरता येणारे हे दृश्य व हा अनुभव आनंददायी आहे।
महादेवाचं मंदिर गुलमर्ग मधलं. गुलमर्गच्या या सौंदर्यामुळेच त्याला पृथ्वीवरचे नंदनवन देखील म्हणतात. त्यामुळेच गुलमर्ग हे भारतातील एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. समुद्र सपाटीपासून सुमारे 2730 मीटर उंचीवर वसलेल्या गुलमर्गला हिवाळ्याच्या हंगामात खूप मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. मित्रांनो, सह्याद्रीतले गड किल्ले भटकत असताना महादेवाची मंदिरे दर्शनास लाभतात. तसेच महादेवाचं दर्शन गुलमर्ग मध्ये पण होणार आहे. खूप छान मंदिर आहे या ठिकाणी. बर्फाने आच्छादल्यामुळे हे मंदिर अजूनच अप्रतिम दिसते. मित्रांनो, हा आहे गुलमर्ग मधील स्नो स्कीइंगचा पॉइंट. या ठिकाणी स्नो स्कीइंगचं ट्रेनिंग दिलं जातं. या बर्फाने आच्छादलेल्या टेकडीवरून हे स्नो स्कीइंग केलं जातं. स्नो फॉलिंग मध्ये स्नो स्कीइंग करणं म्हणजे पर्यटकांसाठी पृथ्वीवर स्वर्ग उतरल्यासारखं आहे. मित्रांनो, हे आहे चर्च. आता सध्या आपण तिथं जात येत नाही, कारण की हिमवृष्टी झालेली. अजून बाकीचे बरेच पॉईंट भेट सर. मी आता उठू कसा, उठू खायचे आता. उनका भी उठा. उठना है सर. अभी फेंकना पड़ेगा सर. नहीं नहीं नहीं, कैसे खुश होगा इधर फेंका ना. अभी आजादा ओ याशी याशी बस एक्सी से एक्सी से जा. देना हो देना.
الا ببيانا ما جون انا لا تحطنا غادي تكتيك غادي اجا اجا ميرا غادي كافر نيول جاك هول ميرا ما طلع ما بونه كي اصلا يلا 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 مير لم لم نجي لالا या गुलमर्गला पृथ्वीवरील स्वर्ग असे म्हटले जाते आणि हा व्हिडिओ कसा आहे हे कमेंट मध्ये नक्की लिहा. मित्रांनो, गुलमर्ग फिरून झाल्यावर आम्ही जम्मूला चाललेलो, परंतु हिमवृष्टी खूप झाल्यामुळे रस्ता बंद होता. आम्ही चेक नाक्याच्या जवळच्या हॉटेलमध्ये राहिलेलो. दुसऱ्या दिवशी पण रस्ता बंदच होता. आम्ही तिथे आर्मीची मदत घेतली, त्यांना सांगितलेल्या मार्गाने रेल्वे स्टेशनवरती पोहोचलो आणि पुन्हा आमचा जम्मूला जाण्याचा प्रवास चालू झाला. मित्रांनो, तुम्ही जर गुलमर्गला किंवा काश्मीरला फिरायला येणार असाल तर रस्त्याचा मार्ग सोडून विमानाने किंवा रेल्वेने येण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. बाय रोड तर आमची गाडी पूर्ण बंद आहे, तर आम्हाला 4-5 दिवस इथंच राहायला लागले. आम्ही आता डिसिजन घेतला एक, तो खूप महत्वाचा आहे की आम्ही बाय रोड आता पुढच्या स्टेशनला जाणार. तिथून परत बस करून मग आम्ही कटराला पोहोचणार आहे किंवा जम्मूला पोहोचणार आहे. काल 2-3 दिवसामध्ये इतकी हिमवृष्टी झाली या ठिकाणी, भरपूर बर्फ पडल्यामुळे सगळे रस्ते वगैरे बंद आहेत. मग आम्ही आता काजीगुंड मधून ट्रेन मार्गे जम्मूला जाणार आहे. तर मित्रांनो, आपण जम्मूला जाताना आपल्याला काही महाराष्ट्रातील फौजी भेटलेले आहेत. संदीप सर आहेत, विकास सर आणि त्यांचे मित्र आहेत. आणि खूप बरं वाटतं की या ठिकाणी येऊन महाराष्ट्रातली आर्मी जेव्हा भेटते ना आपल्याला, लय मोठी ताकद भेटते. आता आम्ही इथून जम्मूला जाणार आहे. चला तर मग मित्रांनो, गुलमर्गचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा आणि एकदा तरी या गुलमर्गला नक्की भेट द्या.